भाऊ मोठा झाला, भावकी मोठी झाली, लोक मोठे झाले, नेते मोठे झाले, हे जर कारण असलं जळण्याचं ना, तर आयुष्य कधी सुखीच होत नाही. कारण की ते कारण संपत नाही. अर्ध लक्षात, ते कारण जग मोठंच आहे. तू 10 गावांमध्ये प्रसिद्ध असतील तेवढ्याच भागून हो तुझं. एखाद्या जिल्ह्यात असतो माणूस, एखाद्या तालुक्यात असतो, एखाद्या मोठ्या ठिकाणी असतो, पण शाख एका गावामधला माणूस मंत्री झाला होता. कीर्तनाला गेल्यानंतर ती लोक सांगतात, महाराज तो ना आम्हाला माहिती, तुम्हाला नाही माहिती. मी कीर्तनात 2 शब्द बोललो असेल त्याच्याबद्दल चांगले. कीर्तन झाल्यानंतर त्या भावकीला वाईट वाटलं नाही, तुम्हाला काय माहिती त्या माणसाबद्दल. अरे मंत्री तो महाराष्ट्र सांभाळतोय, थोडे 2 शब्द बोलत, त्याच्यासारखा लबाड माणूस आहे. म्हणलं तो खरा आहे, मग मंत्री का नाही झाला. तू चांगला आहे ना, मराठी करा. तुम्ही जर खरेच चांगले आहात, का मागासले पण तुमच्यामध्ये आहेत? कशा करता तुम्हाला असं वाटतं की तुमचा विकास होत नाही? विकास लोकांनी करून होत नसतो, सायासानी होतो, प्रयत्नांनी विकास होत असतो. ज्ञानोबर आहे, ज्ञानेश्वरीमध्ये प्रयत्नाला परब्रह्म म्हणतात. नीट आहे का? देवाला देव नाही म्हणत, प्रयत्नाला परब्रह्म म्हणतात. आणि प्रयत्न जेव्हा पिकतात, तो प्रयत्नाची एक वेळे समग्र परब्रह्म फळे. जया पिकलिया रसगळे पूर्णतेचा, प्रयत्न पिकला पाहिजे. म्हणून आपण काय करतो, आशीर्वादाच्या मागे लागतो, आपल्या डोक्यामध्ये पुस्तकाच्या मागे लागतो, ज्ञानाच्या मागे. असला काहीही होत नाही, प्रयत्न परब्रह्म आहेत. हा ज्ञानोबऱ्यांचा संदेश. आणि तो प्रयत्नाला सार्थकता कधी येते, कधी सार्थ होतात प्रयत्न? बायांची संख्या जरा जास्त वाटते. त्याचं कारण असतं, जिथं जिथं महाराज चमत्कार करतात ना, तिथं बायाच जास्त येतात. भागवत कथा असली ना तर पुरुष जातच नाहीत, सगळ्या बायाच पुढे असतात. कथा म्हणलं की व्यथा सांगणाऱ्या जास्त असतात, आणि ज्ञान म्हणलं की मग थोडेसे पुरुष काही अंशात जवळ येतात. बायांना अपेक्षा असते, जे संसारातलं दुःख आहेत, नवरा ऐकत नाही, मुलगा ऐकत नाही, आणि ती कोणाचं ऐकत नाही. तिला असं वाटतं की माझं ऐकावं. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की आपली फाटलेली नोट चालली पाहिजे, देणाऱ्यांनी नवीन दिली पाहिजे. चुकीचं आहे नाही भाषा. आपण आपलं खोटं हे खरं वाटलं पाहिजे समोरच्याला, आणि समोरच्याने माझ्याबरोबर खरंच बोललं पाहिजे. यालाच तर संसार म्हणतात ना. आपलं कसंही चालावं आणि लोकांनी आपल्याशी फार प्रामाणिक वागावं, भाषा आहे. म्हणून शताब्दीच्या निमित्ताने या ठिकाणी येणं झालं. आणि माझा जो खास येण्याचा प्रसंग आहे, ते म्हातार बाबा कनपुरीकर यांच्या निमित्ताने खरं मी आज आलो या ठिकाणी. बंकटस्वामी महाराजांचे अनन्य शिष्य होते आणि प्रखर वक्ता होते. महाराष्ट्रातला पहिला कीर्तनकार आहे तो म्हातार बाबा, ज्यांच्या शिवायला सुद्धा टाळ्या पडत होते. पंढरपूरला एकदा कीर्तन होतं त्यांचं, झाला प्रेत रूप शरीराचा भाव. तुम्ही ऐकले असतील, जवळचे लोक आहेत सगळे. शताब्दी सुरू केली त्यांनी, लक्षीला ठाव असा सुंदर अभंग सोडवला. आणि मध्ये जी बाई उठली, त्यांचं ते झाला प्रेत रूप शरीराचा भाव जागा झाला. अरे खंत्री तुझ्या असं म्हणून शिवी दिली त्यांनी. मी नाही सांगत, ती बाई लगेच खाली बसली ती. आता प्रॉब्लेम काय माहितीये का, जे बायांना ऐकायचे आहेत ते मटेरियल जर महाराजाकडे नसेल तर बाया उठणारच नाही कळलं अजून. तिला पुन्हा माझे मराठी कळणं अवघड आहे बरं का. त्यांना जे ऐकायचे आहेत तो सांगणारा माणूस पाहिजेत. म्हणून ज्योतिष का चालतात, जो अपेक्षा घेऊन आलेला आहे त्याला सपोर्ट पाहिजेत. मोठा कीर्तनकार आहेत त्याला अपेक्षा आहेत की आपल्या कीर्तनात लोक हसली पाहिजेत. म्हणून ते विनोदी कीर्तन करतात, त्यांना तुकोबार ज्ञानोबऱ्याशी काही देणे घेणं नाही. अपेक्षा शब्द लक्षात ठेवा. आणि ऐकणाऱ्याला अपेक्षा असतील, त्यांनी आमचं मनोरंजन करावं, दोघांचं सूत्र जमतं. मग ठराविक कीर्तनकाराला जेव्हा ठराविक वर्ग येतो तेव्हा तो ठराविक अपेक्षा घेऊन येतो. पण कनपुरीकरांचं तसं नव्हतं, म्हातार बाबांचं तो सुंदर अभंग सोडवायचे. मला असं वाटतं बरं का, त्यांच्या बाबतीमध्ये काळाच्या अगोदर जन्माला आले ते. तुम्ही आत्ताशी क्षाणे होताय आणि त्यांनी जशा पद्धतीने तो अभंग सोडवला, म्हणजे मी ऐकून त्याला 30 वर्ष झालेत. 30 वर्षापूर्वी मी पंढरपूरला त्यांचं कीर्तन ऐकलं आणि त्यावेळेस मला ती टेक्निक जी आहे ना, अभंग कसे जुन्या पद्धतीने सोडवायचे, मला असं वाटत नाही अजून सुद्धा तितक्या पद्धतीनं अभंग सोडवले जाते.
याचा अर्थ थोडा वेगळा आहे. अभंग सोडवले जातील म्हणण्याचा अर्थ वेगळा आहे. माणसेज्ञ एका विषयाचे विद्वान आहेत. ज्ञानेश्वरीचे एक साहित्याचे विद्वान आहेत, ते सांगतील ज्ञानेश्वरी हे उत्तम काव्य आहे. वेदांती लोक असतील, त्यांचं मत असे की ज्ञानेश्वरीमध्ये अद्वैताचे सिद्धांत आहेत. आरसा जसा असतो ना तसं त्या ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येकाला आपलं प्रतिबिंब दिसतं. आणि हे दुर्भाग्य असते की आपण एकाच विषयाचे विद्वान असतो म्हणून प्रॉब्लेम येतो. आमच्या गडावर एक पोरगा आहे, त्याचं एकच कीर्तन पाठ आहे. इतकं सुंदर कीर्तन करतो की त्याचं कीर्तन झाल्या झाल्या 10 तारखा त्याच्याकडे येतात आणि तो एकही देत नाही. तो त्यांना सांगतो माझं बीजी आहे. बीजी काही नाही, येतं किती. आता जे कीर्तन ऐकून तारखा गेले मागतायत लोक, ते कीर्तन पुन्हा डबल नाही करता येत ना. मोठा विषय बरं का कीर्तनकाराचा विषय नाही. आयुष्यभर तो एकच विषय शिकलेला आहे, तुमचा तो दृष्टिकोन तयार झालेला आहे. वैराग्याचा असेल, विवेकाचा असेल, वेदांताचा असेल. म्हणून जेव्हा कधी मी पाहतो समाजामध्ये वैराग्यावर बोलणारे कीर्तनकार, वेदांतावर बोलणारे कीर्तनकार, विवेकावर ज्ञानावर बोलणारे कीर्तनकार, हे एकांगी बोलतात, एका पद्धतीने बोलतात. त्यांना असं एकच विषय शिकलेले आहेत ना, एखाद्याने अभ्यासच केलेला आहे, त्याला वैराग्य माहीत नाहीत. एखादा माणूस इतका वैराग्यवान असतो की त्याला अभ्यासच नसतो, फक्त शिव्याच असतात. एखादा माणूस दोन्ही असतो पण आचरण चांगलं नसतं. एखाद्याचं तिन्ही चांगलं असतं, स्वर नसतो. स्वर असला तर वाजवता येत नाहीत, सगळं असलं तर अभंग पाठ नाही. तुम्हाला असं वाटतं का की तुमच्यात समस्या आहे आणि परमार्थात समस्या नाही असं वाटतं का तुम्हाला? पण हे समस्या सांगत नाही तुम्हाला म्हणून बरं झालं की महाराज सुखी आहेत म्हणून. महाराज आतून फार दुखी असतो. मोठ्याचं कीर्तन काय कीर्तन ऐकलं की याला टेन्शन, मला असं काही येत नाही, टेन्शनच आहे ना. हे कसं टेन्शन आहे माहिती का? समोरच्या माणसाने गाडी घेतली, समोरच्या माणसाने बंगला बांधला की प्रापंचिक माणसांना असं वाटतं आपल्याला असायला पाहिजे. तसं कीर्तनकारात परमार्थामध्ये सुद्धा जे छोटे छोटे महाराज लोक कीर्तनकार संस्थानिक आहेत त्यांच्या डोक्यात पुन्हा तिळी गुटते. ह्याच्यासारखं काय येत मग अभ्यास कर. जर बंगला बांधायचा असेल तर व्यापार कर. किती साधा विषय हा. बांधला बांधून जळल्यानंतर काही नाही होत बरं का. एखाद्याने बंगला एखाद्याचं पोट दुखत होतं, सगळ्या डॉक्टरकडे गेला तो. मग एका डॉक्टरच्या लक्षात आलं की याच्या पोटात कुठल्याही प्रकारचा जो कॅमेरा टाकला त्याच्या पोटात तरी काही नव्हतं. त्याला विचारलं नेमकं कधीपासून दुखतंय, ते म्हणजे शेजारी बंगला बांधल्यापासून. लक्षात आलं का कारण काय त्याचं? भाऊ मोठा झाला, भावकी मोठी झाली, लोक मोठी झाली, नेते मोठे झाले. हे जर कारण असलं जळण्याचं ना तर आयुष्य कधी सुखीच होत नाही, कारण की ते कारण संपत नाही. अर्थ लक्षात, ते कारण जग मोठंच आहे. तू 10 गावांमध्ये प्रसिद्ध असतील तेवढ्याच भागून हो तुझं. एखाद्या जिल्ह्यात असतो माणूस, एखाद्या तालुक्यात असतो, एखाद्या मोठ्या ठिकाणी असतो, पण शाखा आणि पक्ष जसं वाढवतात तसं महाराज लोकांनी शिष्य जर वाढवायला लागले ना तर मग तुरुंगात जावं लागतं. कारण की तो प्रपंच आहे. आता एक पुस्तक लिहिलेलं आहे हरिपाठ मंथन म्हणून, त्याच्यामध्ये खूप गोड शब्द आलेले आहेत. सायास करीसी, तर तुमच्या डोक्यामध्ये संसारच येत असेल ना. प्रपंच दिननिशी एवढंच येत असतं तुमच्या डोक्यात, दुसरं काय येणार. रोज प्रयत्न करतो हा परमार्थिक लोकांसाठी हे वाक्य आहे. जे संसारिक लोक आहेत ना, पर्वताप्रमाणे पातक करणे, या अभंगामध्ये ते गतार्थ आहेत, पुढच्या अभंगासाठी ते शिल्लकच राहत नाहीत. पण सायास करीसी प्रपंच दिननिशी हा अभंगच मुळात परमार्थिक लोकांसाठी आहे. पचू विस्तारने धातू आहे. जो भौतिक विस्तार करतो, शिष्याचा करेल, मठाचा करेल, धनाचा करेल, सगळ्या विस्ताराला प्रपंच म्हणतो. आणि तो विस्तार करत असताना सायास करावे लागतात. कुठलाही विस्तार असू द्या, मठाचा असू द्या, पक्षाचा असू द्या, कशाचाही विस्तार असू द्या, त्या विस्ताराला सायास लागतात. मग कधी कधी आम्ही असं पाहतो की मोठ्या माणसाची मुलं असतात आणि भरपूर संपत्ती असते पण कष्ट न घेतल्यामुळे, सायास न घेतल्यामुळे ती बापाची जागा घेऊ शकत नाहीत. घराण्यातल्या मोठ्या माणसाची जागा घेऊ शकत तुकोबऱ्यांच्या मुलांना तुकोबऱ्यासारखे अभंग लिहिता येत नाही. याचं कारण सायास कमी पडतात. हा सगळा भाग पार्याचा रवा घेता एवढं यत्न. यत्न शब्द छोटा आहे. यत्नाच्या अगोदर पुर लावा, प्रयत्न होतात. प्रयत्न कमी पडतो, काही नाही संसारामध्ये. पण त्या प्रयत्नाची दिशा जर प्रपंच असेल
मग कोणताही माणूस असू द्या, नीट ऐका, ज्ञानी असू द्या, साधक असू द्या, उपासक असू द्या, मी परमार्थाच्या विषयी बोलतो, कोणताही माणूस विस्तार करायला लागला तो की तो प्रापंचिक आहे. आणि जर विस्तार करतो मग का विस्तार करू नये, शब्द फार गोड आहे, का विस्तार करू नये, विस्तार करावा भौतिकतेचा करू नये, भावनेचा विस्तार करावा. शब्द आला भावनेचा, खूप गोड शब्द, छोटे छोट्या सूत्र आलेले आहेत हरिपाठामध्ये. ज्ञानेश्वरीपेक्षा हरिपाठ कठीण आहे. हरिदिसे जनिवनी, तुम्ही एका दमात सगळं म्हणून जाताय. तुम्ही पहिल्यांदा हरिदिसे हे पहिली स्टेप आहे. दुसऱ्या हरी जनी वनी दिसे, साधकाची साधना जर उंचावली तर पहिल्यांदा हरी दिसे नामदेव महाराजासारखं. पण नामदेव महाराजांना हरी दिसत होता पण तो जनी वनी दिसत नव्हता. मग गुरु भेटले, मग हरी जनी वनी दिसू लागला. आणि जेव्हा हरी आत्मतत्वी दिसतो तेव्हा परमार्थ पूर्ण होतो, याला विस्तार म्हणतात. लक्षात आलं तुम्हाला? विस्तार करायचे ना तुम्हाला. कालच्या कीर्तनामध्ये फार चांगला विषय सांगितला. विस्तार करायचा ना, तुझा तुझी देव, तुझा तुझी भाव. निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत मौलींच्या बाबतीमध्ये, समीक्षा पण कशी केली पाहिजे कळलं पाहिजे. तुझा तुला देवाची गरज नाही मौली, तुझा तुझी देव, याला म्हणतात पूर्ण परमा, त्याला विस्तार. आणि तुझा तुझी म्हणजे काय, हे मौलीचं वाक्य बरं काय. आणि तुझा तुझी देवचा अर्थ तुकोबऱ्याचा अभंग पहा, अणु रेणू या थोकडा तुका म्हणू नका माझ्याकडे. कोण मोठा आहे, कोण आकाश एवढा आहे, तुम्ही तुकोबर आहे, स्वतःबद्दल बोलतात ना, मी आकाश एवढा आहे, तुम्ही नाही. तर तुम्ही अभंग पाठ केलेला म्हणताय. हरिपाठ पाठ आहे, अर्थाकडे पाठ आहे, अर्थ लक्षात नाही येत तो, पाठ नाही येतो अर्थाकडे, पाठ आहे आपली. मग विस्तार कशाला म्हणतात, आपला विस्तार, आपल्या भावनेचा विस्तार. हरी दिसे, हरी जनिवनी दिसे, हरी आत्मतत्व, हा विस्तार आहे. तुका आकाश आहे एवढा. आणि जेव्हा तो तुका आकाश आहे एवढा होतो त्यावेळेस सामान्य माणसाचा हा विषयच नसतो. सामान्य माणसं चमत्काराला मांडणारी माणसं आहेत, व्यवहाराला मांडणारी माणसं आहेत. काही काही माझे मित्र असे आहेत की त्यांना कुठलाच अभंग पाठ नाहीत, पण दरवर्षी एक एक कोटीचा सप्ता करतात तुमच्या सप्त्यासारखा. आणि येत काहीच नाही त्यांना, पण जे येतं ना ते विद्वानाला येत नाही. व्यवहार, किती मोठी पंगत सांगा, काही सांगा, काय का, सगळं व्यवहार, भौतिक प्रपंच म्हणतात त्याला. पण त्यांना मान्यता मिळत नाही. आणि व्यवहारामध्ये हा भाग जरी खरा असला तरी, नीट ऐका कीर्तन बरं का, तरी परम अर्थ याच्यासाठी की आपला विकास झाला पाहिजे, आपण मोठे झालं पाहिजे. मला एक सांगा, तुम्ही माझ्यासमोर सगळे बसलेली माणसं आहेत, 100 100 कोटी तुमच्या पुढे ठेवले, मी देणार नाही, तुम्हालाही मिळणार नाही, पण धरा काय करणार, बरं तुमचं डोकं चालवा त्याचं, काय करणार 100 कोटीचं. तुमचे तीनच पॉईंट आहेत, घर मोठं करणार, गाडी घेणार, कपडे दागिने घेणार. याच्यात तुमचा विस्तार आहे का प्रपंचाचा विस्तार आहे? 1000 कोटी आहेत तरी जो तांदूळ तुम्ही खाता तोच मोठ्या माणसाला खावा लागतो. प्रधानमंत्री आहे म्हणून इंद्र त्याला तांदूळ नाही पाठवत, गहू नाही पाठवत. शेतकरी जो पिकवतो तोच मोठ्या माणसाला खावा लागतो, मग पिकवणारा मोठा आहे. जमिनीतून धान्य काढणारा मोठा आहे, पण त्याच्या लक्षातच येत की आपण मोठे. अन्न धान्य माणसं जगवण्याचं काम शेतकरी करतो, एवढा मोठा राजा आहे शेतकरी, लक्षात नाही येत ना त्याला. आणि जगवणाऱ्या जगवत नाही हा शाप त्यांना लागतो, असे तळमळतात लोक महाराज, खूप अवघड आहे. मग महाराज, हे जे तुम्ही 3 स्टेप सांगितलेल्या आहेत, हरी दिसे, जनिवनी दिसे, आत्मतत्वी दिसे, विकास जो आहे अध्यात्मातला, तो असा महात्मा ओळखायचा कसा, असे बऱ्याच वेळेस शंका आहे. ते बरेच कीर्तनकार सांगतात, मुळात हा ओळखण्याचा विषयच नाही आहे. आता माझ्यासमोर तुम्ही बसलेले आहात, तुकोबऱ्याला मान्यता तुम्ही दिली का संतांनी दिली? डोकं लावा बरं का, काही टेन्शन घेऊ नका कीर्तनच. तुकोबऱ्याला जी मान्यता आहे ती तुम्ही दिली की संतांनी दिली? इतकं खालीपणा नका येऊ बरं का, कीर्तन लय अवघड होईल. तुम्ही दिलीच नाही, मी 100% सांगतो तुम्हाला. तुम्ही तर गाथा बुडवणारे लोक आहेत हो. तुमची योग्यता काय, तुम्हाला कोणी उचकवलं ना लगेच तुम्ही विरोधामध्ये जाता. तुम्हाला माहीत नाही गाथा बुडवणारे लोक कोण आहेत, आपल्यापैकीच आहेत ना सर्वसामान्य. एखाद्याने पिटवून द्यायचं लगेच
तुम्ही लोक उचलून घालायचं त्याला बुडवा गाथा. पण गाथात काय लिहिले हे बुडवणाऱ्याला माहीत नाही. बुडवणारे अगोदरच बुडलेले आहेत. त्याला वाटतं आपल्या बरोबर गाथा पण बुडवावा. मान्यता कोणी दिली अभंगाच्या पहिल्या? तुकोबारांचा अभंग आहे. तुकोबाराय स्वतःचा अनुभव या अभंगातून सांगतात. मला समाजाने मान्यता दिलेली नाही. आणि जे ज्ञानी आहेत त्या काळातले रामेश्वर भट्टासारखे त्यांनीच बुडवायला सांगितले, त्यांनी मान्यता दिलेली नाही. मराठी नीट आहे का बरं का? ज्ञानी लोक मुळात कुणाला मानत नाहीत. इतके अहंकारी असतात ना ज्ञानी लोक, मानतच नाहीत कुणाला. एका कीर्तनामध्ये मी तुकोबारांची व्याख्या सांगितली होती, खूप गोड व्याख्या आहेत. लक्ष्मी कोणाला म्हणतात? लक्ष्मी. तुकोबारांनी व्याख्या केलेली, मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न लक्ष्मी ऐशी या नावे. मोकळं मन आणि रसाळवाणी त्याचं नाव लक्ष्मी आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि हे विद्वानाकडे नसतंच. विद्वानाचं डोकं चांगलं आहे, मन कपटी असते. कोणी पुढं चालला की मत्सर येतो. मत्सर म्हणजे कळलं ना, मत्सरदी माझ्यापेक्षा पुढं सरतो. लगेच त्याचं सगळं ज्ञान बाद होतं, सगळं बाद होतं. सगळा प्रयत्न करून त्याला मागे ओढायचा प्रयत्न करतो. मागे ओढणं म्हणजे निंदा. दुसरं काय करणार आहे? हा धरून थोडंच ओढणार आहे कुणाला. एखाद्या माणसाकडे पैसे येत असले थोडंच तुम्ही थांबणार आहेत, काहीतरी निंदा करणार. एका गावामधला माणूस मंत्री झाला होता. कीर्तनाला गेल्यानंतर ती लोक सांगतात, महाराज तो ना आम्हाला माहिती, तुम्हाला नाही माहिती. मी कीर्तनात दोन शब्द बोललो असेल त्याच्याबद्दल चांगले. कीर्तन झाल्यानंतर त्या भावकीला वाईट वाटलं नाही. तुम्हाला काय माहिती त्या माणसाबद्दल? आणि मंत्री येतो, महाराष्ट्र सांभाळतोय, थोडे दोन शब्द बोलत. त्याच्यासारखा लबाड माणूस आहे. म्हणलं तो खरा आहे, मग मंत्री का नाही झाला? तू चांगला आहे ना, मराठी करा. तुम्ही जर खरेच चांगले आहात, काय मागासले पण तुमच्यामध्ये आहेत. कशाकरता तुम्हाला असं वाटतं की तुमचा विकास होत नाही? विकास लोकांनी करून होत नसतो, सायासानी होतो. प्रयत्नाने विकास होत असतो. ज्ञानोबर आहे. ज्ञानेश्वरीमध्ये प्रयत्नाला परब्रह्म म्हणतात. नीट आहे का? देवाला देव नाही म्हणत, प्रयत्नाला परब्रह्म म्हणतात. आणि प्रयत्न जेव्हा पिकतात, तो प्रयत्नाची एक वेळे समग्र परब्रह्म फळे. जया पिकलिया रसगळे पूर्णतेचा. प्रयत्न पिकला पाहिजे. म्हणून आपण काय करतो? आशीर्वादाच्या मागे लागतो. आपल्या डोक्यामध्ये पुस्तकाच्या मागे लागतो, ज्ञानाच्या मागे. असला काही होत नाही. प्रयत्न परब्रह्म आहेत हा ज्ञानोबरांचा संदेश. आणि तो प्रयत्नाला सार्थकता कधी येते? कधी सार्थ होतात प्रयत्न? हे या अभंगात सांगितलेलं आहे. संतांनी मान्यता दिल्यानंतर अभंग नीट आहे का? संतांनी सरता. सरता म्हणजे मान्य होणे. सरता शब्दाचा काय अर्थ आहे? कुणी माना, संतांनी मानला पाहिजे. संतांनी शिक्का दिला पाहिजे. तुमच्या शिक्केला काय किंमत आहे? मंत्र्याच्या शिक्केला किंमत आहे. यांना इतके पैसे द्या, नुसतं सही केली त्यांनी, किंमत आहे त्याला. शिक्का टाकला. तुमच्या बोललेल्या किंमत नाही आहे. मग बोलू नये का? इथे साधकासाठी आणि विशेष करून पुरुषासाठी धोका सांगितलेला आहे. तुम्ही जेव्हा साधना करताना अगोदर गवाळे लोक पाठीमागं लागतात. महाराज लय भारी बोलतात,
मराठवाड्याच्या भाषेत बोलायचं म्हणलं ना, गोड कीर्तन करतात. ज्याला गोड म्हणता येत नाही अशा लोकांनी जर स्तुती केली तर तो महाराज कसा असेल. मग खेडेगावातला जर महाराज असेल तर त्याला मान्यता खेडेगावातले लोक देतात, कारण तो त्या संस्कृतीमधलं बोलतो. दोघांना एकमेकाची खून पटते. भरपूर लोक जमतात, हे काही असं नाहीत. या परिसरामध्ये जोग महाराजांचा सप्ताह होतो असं ऐकलंय मी. जोग महाराजांच्या काळात इतिहास मी जसं आता मदान महाराजांचं सांगितलं, खनपुरीकरांचं, त्यांचे गुरु बंकटस्वामी, बंकटस्वामीचे गुरु जोग महाराज. आता जोग महाराजांनी कीर्तनाला बोलवलं, जोग महाराज पहिलवान, तब्येत तिब्येत चांगली असली पाहिजे बरं का, त्याच्यावर गुंड नादी लागू नये म्हणून पाहिजे. उग कुणी धक्का दिला तर महाराज पडू नये कुठं. आता बंकटस्वामीचं कीर्तन मराठवाड्यात एक नंबर असायचं, बैलगाड्या घेऊन वगैरे यायचे लोक. मग त्यांनी जोग महाराजांनी कीर्तनाला बोलवलं. आता जोग महाराज आणि गाव एवढं खुश झालं की बंकटस्वामी महाराजांचे गुरु येत आहेत, डबल पब्लिक आली. जोग महाराजांनी कीर्तन सुरू केलं, जोग महाराजांच्या समोरच लोक झोपले. नुसते त्या काळातली गोष्ट आहे, नुसते झोपले नाही, अगोदर ते जुन्या काळात पांघरायचं आणायचे ना तेच खाली टाकले, तिथं झोपले. 15 मिनिटात जोग महाराजांनी कीर्तन बंद केलं आणि स्वामीजींना बोलवलं, अरे हे गिराईक माझं नाही बरं का, तुझंच आहे, सांभाळ तुझ्या. मग काय ते जोग महाराज खाली गेले तर बंकट स्वामी उठले आणि जे बंकट स्वामी शिवाय देत होते ते खनपुरी करत येत होते. हे उठा म्हणल्याबरोबर आपला बो आला रे. जेवढे झोपले होते तेवढे आशय लक्षात घ्या काय बोलतो तुम्हाला. त्या लोकांचं महाराज वेगळा आहे, त्याच्या पुढचा टप्पा आहे. शिकलेल्या लोकांमध्ये कीर्तन करणारे महाराज वेगळे, त्याचे मराठी शुद्ध असते, बोलणं शुद्ध असतात, सिद्धांत शुद्ध असतात, सगळं बरोबर आहेत. ह्या कोणाचीच पूजा होत नाही, हा अभंगातला महत्वाचा आशय. चांगले कीर्तनकार आहेत, रोज ज्यांच्या कीर्तनाला लाख लाख लोक येतात, तो कीर्तनकार मेला की त्याची पूजा होत नाही, विसरून जातात लोक. आणि ज्यांनी कधीच कीर्तन केले नाहीत असे लोक मी बघितलेत, त्यांची पूजा होते. ज्यांची आता शताब्दी आपण साजरी करतोय त्यांच्या निमित्ताने, तिने कुठे कीर्तन केलेले, फक्त तपश्चर्या ने केली. आता मी तुम्ही सगळे माझ्याजवळ बसलेले, एवढे कीर्तन 7 दिवस चांगलं झाले. मी म्हटलं, कोणता कीर्तनकार तुमच्या शिवयोगी महाराजासारखा आहे, तुम्ही काय उत्तर द्याल बोला ना. कीर्तन ऐकले, लाखो संख्येने तुम्ही जमले, ऐकलं त्यांना, पण तुमच्या मनात पक्की भावना आहे की शिवयोगी महाराज यांच्यापेक्षा श्रेष्ठ, त्याला मान्यता म्हणतात. जाऊन 100 वर्ष झालेत. त्याच्या पुढचा टप्पा, जगद्गुरु तुकोबारांचं वैकुंठ गमनाला 500 वर्ष होत आलेत, 450 झाले असतील. आणि ज्ञानेश्वर महाराजांना जन्म घेऊन 750 वर्ष होत आहेत. कळत न कळत 750 वर्षापासून माझ्या जीवीची आवडी एवढ्या एका वाक्याचं, पंढरपूरला गर्दी किती जमा झाली महाराज, पंढरपुराने संपूर्ण महाराष्ट्रातला भाविक समाज पंढरपूरला दिंड्या घेऊन जातो. ना ज्ञानेश्वरी कळते, ना हरिपाठ करतो, ना विद्वत्ता कळते, काही कळत नाही, पण मनात श्रद्धा आहे की माऊलीने सांगितले ते आपण केले पाहिजे, ती मान्यता येत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला या जगात मान्यता जर पाहिजे असेल ती संतांनी मांडलेली मान्यता पाहिजे, संतांनी तुमच्यावर शिक्का दिला पाहिजे. हा माणूस विद्वान आहे. माझं कीर्तन ऐकलं तुम्ही लोकांनी, एखाद्या गावात नाही कीर्तन नीट केलं, डोकं फिरलेलं असेल माझं, काय भरोसा त्याचा. तुम्ही लगेच चर्चा सुरू, नेहमी शास्त्रीय कीर्तन चांगले करता, आज जरा जमलं नाही कळालं, जमलं नाही का कळलं नाही, तुमच्यासाठी बोलतोय मी, जमलं नाही का कळलं नाही. कळण्याकरता श्रोत्यांचा सुद्धा अधिकार लागतो. श्रोते जर चांगलेच नसले तर भक्तीने काय केलं पाहिजे. म्हणून मान्यता हा प्रश्न फार महत्वाचा आहे. मान्यता तुम्ही दिली, भुक्त आहे ना तू मुक्त आहे. चांगले पाकिटे मिळतील, चांगले लोक मागे लागतील, तारखा मागे लागतील, डायऱ्या फुल होतील, पण माइंड फुल होणार नाही. फुलनेस कधी येणार नाही, माइंड फुलनेस, तृप्ती कधी येणार नाही जीवनामध्ये. समाजाने मान्यता दिलेली आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या बाबतीत तर एवढं अवघड आहे, संपूर्ण गावातल्या लोकांनी, मराठी नीट आहे का, तुकोबारायांना हद्द बाहेर करायचं ठरवलं होतं. गावात तुकोबारायांनी राहू नये, म्हणजे गाथा लिहिणारे तुकोबाराय, त्यांना गावातून बाहेर काढण्याचा प्रसंग आला होता. मान्यतेत काही बदल झाला नाही. गाव कोपलं, लोक सगळं बरोबर आहेत,
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला काहीच देणे घेणं नाही या लोकांना. का? ह्या लोकांचा त्याग करून मी भंडारा डोंगरावर गेलोय. डोंगरावर जाऊन पुन्हा मूर्खाची संगत करायची का? नाही मराठी कळाले. तुम्ही जर तुमची योग्यता वर गेलेली आहेत, पुन्हा सामान्य माणसाविषयी चर्चा करतात, म्हणजे तुमचं मन अजून मोठं झालेलं नाही. प्रेमळ मन नाहीये, मोठं मन नाही. आणि संत एवढे कठीण आहेत एवढा शब्द वापरतो बरं का, नाहीच मान्यता देत. काही करा तुम्ही, किती उलटट आला, काही धोकं सांगा, सगळं सांगा, नाही मान्यता देत. आणि जर संतांनी नुसतं हात ठेवलं ना मस्तकावर, हात ठेविला मस्तकी, पुढचा शब्द फार प्रसाद देऊन केले, आणि एका संतांनी जर तुम्हाला मान्यता दिली, पूर्ण पृथ्वी त्या माणसाला संत मानते. मला सांगा, तुकोबाराय तुमच्या गावाकडे आले होते का तीर्थाला? मराठवाड्यामध्ये आले होते का? व संपूर्ण मराठवाड्यामध्ये तुकोबाराची मंदिर आणि त्यांच्या अभंगावर कीर्तन करतात, काय प्रकार आहेत? माऊलीने शिक्का लावला, कळालं तुम्हाला? आणि माऊलीने शिक्का कसा मारला? ज्ञानेश्वरीचा अभ्यास करता करता, हे तुकोबारांचे वाक्य आहेत बरं का, माऊलीने प्रसाद दिला तुका म्हणे तुम्ही उदार शृंगारिले बाण. हा जो शब्द आहे ना शृंगारिले बाळ, ह्याला म्हणतात वाणीचा शृंगार केला. तुमच्या मुखातून जे शब्द आले ते शृंगारलेले शब्द आले. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात उदार कृपाळ असणाऱ्या ज्ञानोबरायांनी आपल्या बाळाला शृंगारला, म्हणून ते शब्द गाथा जगमान्य झाला. त्याला विद्वान बुडवू शकले नाही, रामेश्वर भट्ट बुडवू शकले ते तरले. म्हणून मान्यता कशी असते पहा, संतांनी मान्यता दिली, संतांनी सरत कोणी मान्यता देऊ नये. कोण आता तुम्ही माझ्या समोर बसलेत शांत, हे माझं नशीब आहे. पण खरंच शांत बसून ऐकून घेता का तुम्ही एवढ्या लोकांचं? सकाळी भेटाबर मला महाराज मला सांगायला सुरुवात करता तुम्ही, महाराज या असं नाही असे. तुम्ही हे विसरून जाल की रात्री माझं ऐकले लगेच सकाळी, कारण की तुमची मान्यताच वेगळी आहे. तुम्ही स्वतःला कमी समजत नाही, हा महत्वाचा भाग आहे. आणि कमी न समजल्यामुळं दुसऱ्याला मोठं समजत नाही. आणि जर यदा कदाचित झाला पुन्हा त्रास होतो. काल महाशिवरात्रीच्या कीर्तनात एक जुना दृष्टांत माझा सांगितला होता, अनुभव होता. जुन्या काळात माझ्याकडे गाडी होती, दोनच दरवाजे असायचे, मस्त गाडी असायची. आम्ही पंढरपुरावरून येत असतो, पावसाळ्याचे दिवस असतात पंढरपुरामध्ये, पावसाळ्याचे दिवस होते. नातेपुतीच्या पुढं आल्यानंतर खूप मोठा पाऊस झालेला होता, ते वरच्या शेतातलं पाणी खालच्या शेतात चाललं होतं. आणि जात असताना मग तो ओघ जो असतो ना, माती फिती येतात, मग झेडपीच्या लोकांनी तिथं दगडं टाकायची सोय केली होती. मग एक ट्रक थांबवून तिथं दगडं टाकत होता की ते थांबलं जावं. आता ते गाळ झालेला, चिखल झालेला, आता सगळे माणसं त्या ट्रकमधून खाली उतरले, मला वाटलं गेले असतील खाली. मग त्या ट्रकच्या शेजारून अशी गाडी काढली मी, ती एक माणूस वरच होता. नेमकं गाडी त्या आमच्या गाळाजवळ गेली, मी ह्या साईडला होतो, तो या साईडला होता, आणि दगड त्याने त्या गाळामध्ये चिखलात टाकला. टाकल्याबरोबर जो माझ्या बाजूला बसलेला कीर्तनकार होता, त्याच्या गाळावर चिखल, टोपीवर चिखल, आणि मोठा विद्वान कीर्तनकार होता. पंढरपूरपासून नातेपुतेपर्यंत सगळी वेदांताचीच चर्चा आहे, ब्रह्म सत्यम जगन सगळे सिद्धांताचीच चर्चा. आणि ते जसं चिखल पडला गालावर टोपी, सगळा वेदांत पळून गेला महाराज, सगळे प्रमेय लोप पावले. आणि मी तशीच गाडी पुढं, मला म्हणे गाडी थांबव, मित्र होता. अरे म्हणलं जाऊ दे, हे बघ म्हणे काय जाऊ दे, अक्कल नाही का म्हणे त्याला? म्हणजे त्याला अक्कल नाही म्हणून तर दगडं टाकतोय तो, तुम्हाला कळालं का? अक्कल नाही म्हणूनच निंदा आहे, अक्कल नाही म्हणूनच द्वेष आहे, अक्कल नाही म्हणूनच मत्सर आहेत. पुन्हा तुम्ही त्याला विचारता तुला अक्कल नाही का, म्हणजे कोणाला अक्कल नाही? आपल्याला कळतं का की आपल्याला अक्कल आहे का नाही? काय माहिती ना, चुकतोय म्हणजे अक्कल नाही आहे. आई कधी विचारते का? आईला माहिती पोरगं चुकतोय म्हणून,
मग ती गोड सांगते, बाळा असं करू नकोस, ते असं नाही विचार तुला अक्कल आहे करणार, त्याला माहिती ना अक्कल नाही म्हणून, तुम्हाला अक्कल नाही तुम्ही विचारता, मी मला मला गाडी थांबव, अरे मला जा आता काय पडलं नाही आता काय, तू गाडी थांबव. सगळा वेदांत निघून गेला आणि सामान्य माणसाप्रमाणे तो कीर्तनकार गरम झाला, खाली उतरला. आता कीर्तन करते शिवाय म्हणजे काय हो, सभ्यशिवाय तू मूर्ख आहेस, आडव आहेस, अक्कल नाहीस तुला, बोलत बसलं ते. तो जो दगड टाकणार होता ना, जो शिल्लक राहिलेला होता, तो याच्याकडे पाहत होता, कसलीच प्रतिक्रिया नाही. मी खाली उतरलो आणि मी पाहिलं की हा कीर्तनकार शिव्या देतोय आणि तो शांतपणे ऐकून घेतोय. संत कोणाला म्हणू, याला का द्याला, म्हणजे कीर्तनकार शिव्या देतो तो ऐकून घेतो, तू स्थितप्रज्ञेवरचा, मला राहतोय कुठे म्हणलं, एवढा शिकून जर हा शांत नाहीत आणि तो एकदम गप्प ऐकून घेतोय. म्हणजे दोन चार साथी होते तिकडे गेलो, नाही आमचा महाराज शिव्या देतो म्हणलं, तिने ऐकून घेतो, अजून अर्धा तास देऊ दे म्हणे, का ऐकू येत नाही, काय बोलतो कळतच नाही त्याला, आता हेच माहिती नाही की हा बोलतोय का, अशाच्या नादी कीर्तनकार लागतो. काय बोलायचं आता तुम्हाला, आता ते मला कारण कळालं की त्याला ऐकू येत नाही, त्याला म्हणलं जाऊ दे बस, बसला आतमध्ये. भ्रम कसे असतात ते सांगतो बरं का तुम्हाला. आता ते झालं प्रकरण, बसलो आम्ही गाडी, निघालो पुढं, रस्त्याने मला बोलतो, शास्त्रीजी तुम्हाला काही कळालं का, काय नाही हे जे वातावरण झालं याच्यातलं काही कळालं का, म्हणजे मला बरं का, म्हणलं काय अडचण. मी त्याला 10 मिनिटं शिव्या देत होतो, तो काही बोलत नव्हता, याला तपश्चर्या म्हणतात. काय म्हणते त्याला, किती मोठा अज्ञान कशाला म्हणतो, यालाच. जो कीर्तनकार आहे त्याचं अज्ञान आहे, तो दुसऱ्याचं अज्ञान काय घालवणार महाराज. विठ्ठल विठ्ठल आंसर ते जोश आलेला म्हणलं, आता खरं सांगितलं तर पंचर होईल पोरगा. आणि मग सांगायला लाग, वाणीमध्ये तपश्चर्या होते, आपण कोणालाही बोललो तरी तो आपल्याला प्रत्युत्तर देत नाही, हा अधिकाराचा भाग आहे, तपश्चर्याचा भाग आहे. आता मी म्हणणार होतो त्याला ऐकू येत नाही, म्हणलं फुगले तर फुगू द्या, आपण संत थोडेच अहंकार काढायला नाही, कळालं. कोणत्याही माणसाचा अहंकार काढू नका, तुमची ताकद नाही येते. कोणी असो दया अहंकार जाणार त्याचा, आपण प्रयत्न करू नका, मग फुगतोय ना फुगवू द्या. याचं मूळ कारण सांगतो तुम्हाला, हे जग असंच आहे, त्रिगुणात्मकच आहेत. जे मूर्ख आहेत त्याला देव सहन करतोय, त्या मूर्खाकडून राजकारणी लोक काम करून घेतात आणि तुम्हाला ते सहन होत नाही, किती असहनशीलता आहे तुमच्यामध्ये, नाही का. चांगले माणसं ठेवत नाहीत. मी भगवान बाबांचा एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. बाबा एका ठिकाणी बसले होते आणि कलेक्टर भेटायला आले होते, जुना काळ होता तो, तरी 100 वर्ष झालेले. आता बाबांची जन्मतिथी जवळपास 125 वर्षापर्यंत आलेली आहेत. समाजच धरायचे आपण त्या काळामध्ये, पण आज्ञानी समाज होता. मुलं त्यावेळेस खूप आंधळी जन्माला यायची आणि त्यावेळेस घरची लोकं, मुलगा आंधळा पांगळा जन्माला आला की ते गडावर व्हायचे आणि भगवान बाबांनी ते आंधळे पांगळ्याला घेऊन गड साजरा करायचा. बघा काय त्याची ताकद असेल. तर ते कलेक्टर दर्शनाला आले, 2-3 ऑफिसर दर्शनाला आले आणि ते शेजारी जे आंधळे पांगळे होते त्यांच्यात मारामारी सुरू झाली. म्हणून कधीही अशी कल्पना करू नका की महाराजाकडे चांगलेच लोक असतात. महाराजच चांगला असतो, जवळचे चांगले हे अनादिकाळाची परंपरा आहे. म्हणून आणि चांगले लोक जवळ ठेवतात येत नाही, पुन्हा कॉम्पिटिशन सुरू होतं. म्हणून ते अज्ञानीच लोक जवळ असतात, त्यांची भांडणं सुरू झाली, ते कलेक्टरला सहन नाही झालं. बाबा म्हणले, बाबा तुम्ही एवढे मोठे, एवढे संत, एवढे विद्वान, तुम्ही हे लोक का जवळ ठेवले? ते म्हणले, जे चांगले आणि बुद्धिमान आहेत ते कलेक्टर होतात, राहिलेले आमच्याकडे. चांगली चांगली माणसं चांगला संसार करतात आणि ज्यांच्याकडून होत नाही तैसे मजे येतील त्यांना कोण सांभाळणार आहे. विठ्ठल विठ्ठल.